मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व आमदार आणि सर्व पक्षाचे ज्येष्ठ नेते यांना भेटून आगामी विशेष अधिवेशनात आमदारांनी मराठा आरक्षणावर भाष्य करून ते मंजूर करावे यासाठी स्थानिक पातळीवर आमदारांकडे पाठपुरावा करावा अशा सूचना केल्या आहेत. त्यानुसार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची जनवात्सल्य या निवासस्थानी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या सर्व आमदारांना विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण मंजूर करण्यासाठी आवाज उठवून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्वतः सर्वांशी बोलावे असे निवेदन दिल्याची माहिती काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुनील रसाळे यांनी दिली. आमचे नेते महाराष्ट्राचे नेते मनोज जिरंगे साहेबांनी जो लढा उभा केला शिंदे साहेबांनी 2004 साली जे वाक्य घेतलं त्या वाक्यावर लढत उभा राहिलेली आहे महाराष्ट्रामध्ये. आणि आजची मुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथजी शिंदे साहेब यांनी ज्या आधारावर म्हणलं की मी सर्व मराठा समाजाला आरक्षण देतो, तर हे शिंदे साहेबांच्या एका वाक्यामुळे हे आजपर्यंत आरक्षण मिळते त्याची जाण आम्ही घेऊन माझ्या ठिकाणी देतो आहे. तसेच एक प्रश्न आज महाराष्ट्रात उभारलेला आहे सगेसोऱ्याचा. तो सगेसोऱ्याच्या प्रश्नाच्या संदर्भात आज महाराष्ट्र पेटतोय म्हणजे विचारांना. आणि ह्या याच्यामध्ये आमचं मत आहे, आज साहेब नेते आहेत महाराष्ट्राचे, तर काँग्रेसच्या सगळ्या आमदारांना त्यांनी एक विनंतीपूर्वक आदेश द्यावा की सगेसोऱ्याच्या ह्याला पाठिंबा द्यावा. निवेदन देतेवेळी मराठा क्रांती मोर्चा ज्येष्ठ समन्वयक दास शेळके, सुनील रसाळे, शेखर फंड, संजय घाडगे, गणेश शिंदे, विजय साळुंखे, बाबा शेख, निरंजन नवगिरे, महादेव हिंगमिरे, संभाजीराव शितोळे, चक्रपाणी गज्जम, विनोद क्षीरसागर, ओंकार यादव, अनिल मस्के, दीनानाथ शेळके, महेश जाधव यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते.